शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ। शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ। अंतकाल को भवसागर में उसका बेड़ा पार हुआ। भोले शंकर की पूजा करो, ध्यान चरणों में इसके धरो। सीताराम बाबा पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन व तसे सर्व भाविक भक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री दादाराव नामदेवराव खेडकर अध्यक्ष सीताराम बाबा संस्थान करतखेडा, श्री राजेश भीमरावजी खेडकर अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी करतखेडा, श्री अनुराग प्र खेडकर, श्री महेश बाबूराव खेडकर, श्री मिलिंद भुजंगराव खेडकर, श्री रणजीत रंगरावजी खेडकर, श्री महेश विलासराव खेडकर, श्री अनिल नाजुकराव खेडकर, श्री अशोक नारायणराव बाविस्कर, श्री संतोष महाराज खेडकर, श्री दिलीप महाराज खोबर खेडे, श्री दिगंबर बाबूराव खेडकर। दादाराम नामदेवराव खेडकर पदाधिकारी का कसे? मी सध्या संस्थानचा अध्यक्ष सीताराम बाबा संस्था, सीताराम बाबा संस्था, सीताराम बाबा संस्था, अलिया सीताराम बाबा संस्थेचे अध्यक्ष। हे सीताराम बाबाचा जो कार्यक्रम चालू आहे गावात, ह्या किती वर्षापासून चालू आहे आपल्याकडे? 34 वर्ष सुरू आहे। 34 वर्ष जो कार्यक्रम होते त्या भंडारा असते का? हो भंडारा असते। किती क्विंटल तर असते? 8-9 क्विंटल। या जे भागवत कथा तुम्ही हे करता सीताराम बाबा उत्सव, त्याकरिता गावातले गावकरी मंडळ सहकार्य करतात का? सर्वांचं लोकांचं सहकार्य असतं। बाकीचं काही जे बाकीचे भक्त मंडळ येते हे कुठले कुठले येते? आजूबाजूच्या गावातली, तळ्यावरची, काही साईडचे पंचकृतीतील भाऊभाई भक्त येते ना? सर्व गावकरी धावतात? धावतात। मी राजेश भीमराव खेळकर, सेवा सहकारी सोसायटी करतखेडा, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती। काय अध्यक्ष कोण आहे पदाधिकारी? सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष। या गावचे अध्यक्ष आहात मी ना? हो हो। जो आपल्या गावात उत्सव चालू आहे, श्री संत अवलिया सीताराम बाबा ह्या महोत्सव चालू आहे, या महोत्सवात आपण जात असता का? पूर्ण श्री सीताराम बाबा अवलिया सीताराम बाबा संस्थान करतखेडा इथं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भागवताचा कार्यक्रम चालू आहे। जवळपास या कार्यक्रमाला आमच्या गावात 34 वर्ष झाले आज जवळपास, आणि या पंचक्रोशीतली जवळपास 4-5 गावातील सर्व भाविक भक्त मंडळी 7-8 दिवस हजर असते, आणि भरपूर मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम असते। आपण या जे संस्था आहे सीताराम बाबा, याच्यात आपला कसं सिंहाचा वाटा आहे का काही? हो, सर्व गावाचा सिंहाचा वाटा आहे। आजूबाजूला लहान पासून ज्येष्ठ मंडळी सर्वच हजर असतात सर्व कार्यक्रमाला, सर्व गावाचा हातभार असते। आपले सोसायटीचे जे पदाधिकारी आहेत ते अध्यक्षच आहेत, पण बाकीचे जे उपाध्यक्ष सदस्य गण आहेत ते इथे येत असतात का? सर्वच कार्यक्रमात सहभागी असतात, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, महिला सदस्य सोसायटी, आणि जवळपास गावातीलही सर्व भाविक भक्त महाप्रसादापर्यंत शेवट चांगला हवा। सोसायटीच्याकडून आपल्या सीताराम बाबा संस्थाने काही देणगी देत असतात का? नाही, तशी सेवा सहकारी सोसायटीमधून नाही, पण आम्ही भाविक भक्त गावकरी म्हणून या नात्यानं सर्वच गावातून भरपूर प्रमाणात वर्गणी होते, आणि येणाऱ्या सर्व आता चालू सप्ताहात सेवा सहकारी सोसायटी करतखेडातर्फे अध्यक्ष या नात्याने भाविक भक्ताचे स्वागत आणि सर्वांचे आभार मानतो। 16-17 वेळ आणि तो कष्टकाला का पुन्हा जायचा, का त्याला त्याला काय मार्ग नाही, त्याचं कारण समजून घ्या, काय कारण आहे। अहो, मूळ जर शिल्लक ठेवला तर मुंगळे जमा होतील, माकडे आपल्या भाषेत सांगायचं माकडे गुणा त्या मुंगळ्या जर गुळाजवळ येतील ना, आणि गुळस खाऊन टाकलं तर माकडे येतील काय, म्हणून त्याला एकट्याला सोडून द्यायचं, सर्व सैन्य मारायचं। भगवंतांनी विचार केला
की आपण कुठं डोंगर गळ्यामध्ये जातात, कोण्या शत्रूने मारतात, हाती कोण जमा तुम्हाला की इथं आणलं की आपण मारून टाकायचं, याला सोडायचं, हा कुणा सैन्य घेऊन येते लक्षात आलं का? आणि शेवटच्या व्यक्तीला हा यष्टा आला नाही काल येऊन आला याने सोबत आणलं पा व्यवस्थित आहे का? हा एकटाने आला हो, काल येऊन जो आहे ना त्याला सोबत आणलं, नुसतं एकटं माता पण तुमच्यावर आक्रमण केलं ना लोक बसर जात नाही, डॉक्टर सांगतात सलाईन लाव सलाईन पोरग पैसे दे, कोणती पोरग पैसे दे सलाईन ला लक्षात आलं का? पण त्या म्हातारपणासोबत जर वळण आलं ना मग त्याच्या काळाखातून वाचलं कठीण आहे का? हे सोबत आला जरासंधाच्या आणि भगवंताने रण सोडलं, रण सोडलं आणि पळायला लागले पा, जरासंध माग लागला, कालीवन माग लागला आणि पळता पळता भगवान प्रवर्षण पर्वतावर चढले पा, जरासंधाने त्या पर्वताला उडवा लावला, कालीवन मागे धावला आणि धावता धावता त्या ठिकाणी पा, धावता धावता त्या ठिकाणी महाराज भगवंत एका गुहेमध्ये शिरले आणि आपला शेला इथं झोपलेली होती मुचकुंद राजा त्यांच्या अंगावर घातला, पांघरून टाकलं पा आणि भगवान आडोशाला उभं राहिली, आडोशाला उभं राहिली पा त्या ठिकाणी आणि काल येऊन आला त्याला असं वाटलं पडता पडता कृष्ण थकला असेल म्हणून त्यांनी लाथ मारली, मुचकुंद राजा उठून बसली, त्यांची नजर काल येऊनावर पडली, धाड 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 काल येऊन पेटला आणि खलास झाला गोपाल कृष्ण भगवानाती आणि भगवंताने हे संकट आता किती वेळ चालता मथुरेमध्ये इथं राहणं योग्य नाही म्हणून भगवंताने विश्वकर्मा महाराजांना सांगितलं द्वारकेची निर्मिती करा, द्वारका समुद्रामध्ये निर्माण केली पहा। बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क रामरतन घावट प्रतिनिधी, मोबाईल नंबर 98 23 81 90 23।